शिवराज आणि तुमचं सर्वांचं मी स्वागत करतो. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगडमधील कुणकेश्वर किंवा मिठबाव, मालवण तालुक्यातील चिवला, देवबाग, तारकर्ली आणि वेंगुर्ला तालुक्यातील सागरेश्वर, तेरेखोल किंवा वेळागड हे किनारे अतिशय सुप्रसिद्ध आहेत, कारण तिकडे पर्यटकांचा रूप भरपूर असतो आणि या ठिकाणी पोचणंही सोपं आहे. पण या किनाऱ्यांबरोबरच या किनाऱ्यांना एवढे सुंदर परंतु काहीसे अपरिचित आणि अज्ञात असेही किनारे सिंधुदुर्ग जिल्ह्यात आहेत. आणि यापैकी एक किनारा आहे वेंगुर्ला तालुक्यातील पागेरेवाडीचा समुद्र किनारा. तर आज आपण आजच्या व्हिडिओत पागेरेवाडी समुद्र किनाऱ्यावर कसं जायचं हे आपण बघणार आहोत. पण त्यासाठी आपल्याला सर्वप्रथम पोहोचावं लागेल म्हापणमध्ये पाटमागे. तर आपण आपल्या प्रवासाला सुरुवात करूया. तुम्हाला पाठीमागे दिसत आहे, इथून खवणे बीच 4 किलोमीटर आहे. या बाजूला हा जो रोड आहे सागरी महामार्ग आहे व इथून वेंगुर्ला 18 किलोमीटरवर आहे. आणि म्हापणमधून म्हापणची घाटी चढून वर आलो आपण की वेंगुर्ल्या फाट्याला न जाता आपल्याला उजव्या बाजूला वळून पहिल्यांदा खवणेच्या दिशेने जायचं आहे व तिथून परत उजव्या बाजूला वळून पागेरेवाडीत जायचं. बीचवर गेलाय पण आपल्याला खवणे बीचवर न जाता तुमच्या उजव्या बाजूला इकडे बोर्ड दिसेल तुम्हाला पागेरेवाडी नावाचा व या पागेरेवाडी बोर्डच्या पाठीमागे नामदेव महाराजांचं मठ आहे. देवाडीमध्ये पोहोचलेलो आहोत आणि इथून जा जो बीच पर्यंत जो प्रवास आहे तो आपल्याला पायी करायचा. पण पागेरेवाडीच्या किनाऱ्यावर पोहोचलेले आहोत. तुम्हाला पाठीमागे जो दिसतोय हा पागेरेवाडीचा बीच आहे. बीचचा आकार इतर बीचच्या तुलनेत थोडासा लहान आहे पण मुळात इथपर्यंत येणं ही कठीण गोष्ट आहे, कारण येण्यासाठी हा तुम्हाला माझ्या मागे जो डोंगर दिसतो हा पूर्ण डोंगर चढून यावं लागतं, त्यामुळे इथे येणाऱ्या लोकांची संख्या कमी आहे. इथे तुम्हाला कोणत्याही प्रकारची हॉटेल्स किंवा म्हणजे हॉटेल्स जेवणाची वगैरे यांची सोय इकडे नाही आहे, पण तरी सुद्धा इकडे पर्यटकांची वर्दळ कमी असल्यामुळे किनारा हा अतिशय सुंदर आणि अतिशय स्वच्छ आहे. आणि जे पर्यटक इकडे एक रात्र निसर्गाच्या सान्निध्यात राहण्याच्या उद्देशाने जर येत असतील तर त्यांच्यासाठी तुम्हाला माझ्या पाठीमागे दिसत असतील मागील 2 वर्षापासून इकडे लॉज सुरू झालेले आहेत. सामंत नावाच्या कुठच्या तरी व्यक्तीने लॉज सुरू केले. तुम्ही आता माझ्या मागे जी 2 बेटं पाहिलं त्यापैकी एक बेट आहे बर्न्ट आयलंड. या बर्न्ट आयलंडवरच्या गुहांमध्ये काही वर्षापूर्वी स्वीट पक्ष्यांच्या घरट्यांच्या तस्करीचं प्रकरण हे फार गाजलेलं होतं, त्यामुळे आता त्या बेटावर प्रवेश दिला जात नाही आहे. पण त्याच्या बाजूला जे दुसरं बेट आहे त्याचं नाव आहे वेंगुर्ला रॉक. या वेंगुर्ला रॉकवर 100 वर्षापूर्वीचं ब्रिटिशकालीन दीपगृह आहे, परंतु सध्या ते कार्यरत नाही आहे. व त्याच्या बाजूला सध्या कार्यरत असलेलं आपल्या भारत सरकारने बांधलेलं नवीन दीपगृह पण आहे. व या दीपगृहावर 2 कर्मचारी हे 2 किंवा 3 महिन्याच्या शिफ्टसाठी सतत कार्यरत असतात. तुम्ही योजना बनवून तिथे पण जाऊ शकता. 5 वर्षापूर्वी साधारण आम्ही निवती मुबारवाडीमधून त्या बेटांवर गेलेलो होतो. 17 किलोमीटर आतमध्ये ती बेट आहेत. त्यावेळी आमच्याकडून त्याने 2200 रुपये भाडं घेतलेलं होतं. आता वाढलेले पेट्रोलच्या व डिझेलच्या किमती यामुळे आता तिकडे जाण्याची भाडं हे नक्कीच वाढलेलं असणार, पण तरीसुद्धा वन्स इन अ लाईफ टाईम जाण्यासारखी जागा नक्की आहे, त्यामुळे तिकडे जाण्याची सुद्धा तुम्ही अवश्य योजना करा. तर हा जो तुम्हाला प्राणी दिसतोय हा फायलम इकायनो डर्माटामधील सी कुकुंबर आहे. ज्यावेळी प्राणी घाबरतात त्यावेळी आपल्या अंगातला सगळं एक चिकट स्त्राव बाहेर टाकतात, हा त्याचा डिफेन्स मेकॅनिझम आहे. आणि इथे अजून एक छोटासा सी कुकुंबर आहे पण दुर्दैवाने याचा खाण्यासाठी मात्र उपयोग होत नाही, त्यामुळे आपण या आता दोघांना शांतपणे समुद्रात सोडून देऊया. तुमच्या लक्षात आत असेल की ज्यावेळी आपण दुपारी इथे आलेलो त्यावेळी पाण्याची पातळी बरीच वर होती व आता ओहोटीमुळे पाण्याची पातळी कमी झालेली आहे आणि खडबुडे पडलेले आहेत. एक्सकर्शन किंवा मरीन बायोलॉजीमध्ये ज्यांना रस असेल या उघड्या पडलेल्या पाण्यात त्यांना अनेक प्रकारचे सजीव दिसू शकतात आणि त्यामुळे जर तुम्ही एखाद्या एक्सकर्शनचा विचार करत असाल तर त्यासाठी सुद्धा हा बीच अतिशय छान आहे.
तो तुम्हाला सर्वांना आवडला असेल अशी मी अपेक्षा करतो. आणि या पुढच्या व्हिडिओमध्ये असेच अजून बरेचसे बीचेस आहेत आणि अशा बऱ्याचशा जागा आहेत, त्यासुद्धा तुम्हाला दाखवण्याचा माझा प्रयत्न राहील.